श्री आमचं स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्र आज आहे रविवार। तर मित्रांनो आज आपण आपल्या योगीला आज बाहेर आपण खेळण्यासाठी सोडणार आहोत। ती आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याची कशी मस्ती वगैरे करतो ते आज आपण आपल्याला मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे ते आपण। चला तर आपण पुढे जाऊया योगीला सोडायला। तर मित्रांनो आपल्या योगीवर बसलेली अजून एक ती पिंकी नावाची एक बाडी आहे तिच्यासाठी आपण आत्ता बघा आज एक घंटा आणलेली आहे तरी आज आपण तिला घालणार आहोत। तर मित्र आता आपण आपल्या गोठ्यापाशी आलेलोच आहोत आणि आता आपला हा येतानाचा आवाज ऐकून योगी आणि पिंकीने आपला हंबरडा फोडलेला आहे, ओरडायला लागली आहेत। हा जो मित्रांनो पांढरा दिसतोय हा आहे योगी आणि ती काळी आहे ती पिंकीचं नाव आहे पिंकी। तर त्यांना आता आपण आणून ती आणलेली आहे जी घंटा आहे नवीन ती पिंकीला आता आपण बांधणार आहोत आणि दोघांनाही बाहेर बागडण्यासाठी फिरण्यासाठी सोडणार आहोत। बघा कशा उड्या वगैरे मारणार ते आणि त्यांना आंघोळ वगैरे घालून घालणार आहोत। पिंकीला आता या 20 तारखेला 5 महिने झालेले आहेत आणि योगीला आता ज्या 24 तारखेला 6 महिने होणार आहेत। दोघंही पाठोपाठचीच वासरं आहेत। अशा प्रकारे मित्रांनो पिंकीला आता ही नवीन घंटा बांधून झालेली आहे। आता आपण दोघांनाही बाहेर खेळण्यासाठी सोडणार आहोत फिरण्यासाठी वगैरे। दोघांची बाहेर जायची घाई चाललेली आहे। बघा योगीने सुद्धा वळवळ सुरू केली आहे। आता योगीला सोडला की दोघंही आता बाहेर जाणार आहेत। बघा कशा उड्या वगैरे मारणार आहेत त्या। हे बघा आता योगीने हळूहळू अवतार धरायला सुरुवात केलेली आहे। बघा उड्या वगैरे मारायला घेतलेल्या आहेत। आता दोघंही ऐकणार नाही। Grrrr.
बरेचसे दोघांचे खेळ करून झालेले आहेत. आता दोघंही बघा आंघोळीला चाललेली आहेत. आता आपण त्यांना दोघांना एका एका ठिकाणी बांधून बघा अशी बांधून आता आंघोळ घालणार आहोत दोघांनाही. मोबाईल खातोय काय वय का अरे शंकर तो वर कडे तिकडे ये. मला भीती वाटते दीदी. शंकर तुझी आई काय करते? आई गेली कपडे धुवायला. आता दोघांनाही आंघोळ घालून परत बाहेर सोडलेली आहेत फिरण्यासाठी. आता आपण जाणार आहोत चार कापायला. तरी आता बघा कशी आपल्याबरोबर चार कापतात तिकडे पर्ण्या बागेमध्ये जाणार आहेत. बघा कशी धावत चल म्हटलं की दोघेही धावत बागेमध्ये जाणार आहेत. काजूची बाग आहे. आता बघा हा ही पळ म्हटल्याबरोबर बघा कशी दोघंही पळत सुटलेली आहेत बरड्यामध्ये.
आता जरी त्यांना मागे बोलवलं तरी आता ती बघा कशी धावत येणार आहेत. हे बघा आली दोघही. हो बागेमध्ये जाण्यासाठी ती एकदम खुश झालेली आहेत म्हणून खूप पळायची त्यांनी खेळायची मजा घेतलेली आहे. लाडात आलेली आहेत दोघेही. ही आहे मित्रांनो आमची ही काजूची बाग. इथे आता ही एकदा चारा कापून पूर्ण झालेली आहे. आता ही जी आता दिसते ती आता ही परत आलेली आहे. नवरात्रीमध्ये येते ना ती. हे बघा हा तिकडे योगी आपल्याला दिसत आहे. आता बघा धावत इकडे परत येणार तो. धाव धाव जा 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 पुढे जा. या ठिकाणी आता आपण चार कापणार आहोत. कापतानाची आपल्याला व्हिडिओ करायला मिळणार नाही. पण बघा या वासराने आता ही चार जी आहे तिथे पायाने तुडवून ती डोळवल्यासारखी गेली आहे पाडलेली आहे. आता आपली चार कापून झालेली आहे. बघा आम्ही जरी इथे चार कापत असलो तरी दोघं कुठेही जाणार नाही. जरी सोडलेली असली तरी आपल्या माझ्याजवळच कुठेतरी असतात. ही रोज असे सोडलेली असतात. चार कापून झाल्यावर मी घरी आलो की ती बरोबर माझ्या मागून. हे बघा आपणच घरी येतात. आणावी लागत नाही. आता त्यांना गोठ्यात मात्र जायला बघत नाही. आता त्यांना गोठ्यात न्यावी लागणार धरून. योगील नेला की ती पिंकी आपणच येते. कोणाला तरी एकाला धरून न्यावं लागतं गोठ्यात. बघा आता गोठ्याकडे आलेली आहेत. आतमध्ये जायला ती बघत नाही आहेत. दुसऱ्याच गोठ्यामध्ये गेलेली आहेत. आता आपण या दोघांनाही त्या गोठ्यामध्ये नेऊन बांधणार आहोत. ही दिवसाची त्या गोठ्यामध्ये असतात आणि रात्रीची इथे असतात त्यांच्या आईसोबत. इथे रात्रभर राहून ओल वगैरे होते म्हणून त्यांना दिवसाची त्या गोठ्यात बांधलेली असतात. आणि त्यांची आई म्हणजे गाई दोन्ही आणि दुसरी एक पाडी आहे ती चरायला सोडलेली असते माळरानावरती दिवसभर. आता ही गेलेली आहेत आपल्या गोठ्यामध्ये. तर पिंकी पण जाणार. नाही तर आपण दोघांनाही बांधणार आहोत. आता यांना इथे बांधून झालेली आहे. चार वगैरे खायला घातलेली आहे. खायला पण सुरुवात केली आहे. योगी जरा इकडे तिकडे बघतोय. आणि बघा इकडे ही आधीची चार आहे थोडी ठेवलेली. ही नवीन आणलेली आहे. अशा प्रकारे झाला हातचा व्हिडिओ मित्रांनो लॉग. तर हा तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक व शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.